मित्रांनो नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे ऑफिसर्स अकॅडमीमध्ये डबलो अकॅडमीमध्ये तर या ठिकाणी आपण पाच पाहणार आहे आरोग्यसेवक प्रश्नपत्रिका उस्मानाबादला या ठिकाणी आली होती दोन हजार पंधराला तसेच इतर प्रश्नपत्रिका सुद्धा आपण घेतलेल्या आहे विश्लेषण ते तुम्हाला पाहायचं असेल तर त्या ठिकाणी प्लेलिस्टमध्ये तुम्ही जाऊ शकता आणि पाहू शकता आणि मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा याचं कारण असं आहे है की हेच प्रश्न नेहमी नेहमी काही रिपीट होत आहेत इतरी सोळाच्या सतराच्या अठराच्या आता लेटेस्ट आदिवासी विभागाचे पण प्रश्नपत्रिकेचे व्हिडिओ मी केलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता तर या ठिकाणी आपण पुढचा जो भाग आहे जी केचा तो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की जी केवर कोणकोणते प्रश्न विचारलेले आहेत तर या ठिकाणी सेहेचाळीसव्या प्रश्नापासून काय जी केचे प्रश्न विचारलेले आहेत तर आपण पाहू शकता या ठिकाणी पहिला प्रश्न काय नीती आयोगाची स्थापना कधी झाली तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे नीती आयोगाची स्थापना ही कधी झाली एक जानेवारी एक जानेवारी दोन हजार पंधरा रोजी नीती आयोगाची स्थापना झाली नीती आयोगाच्या अगोदर जा कोणता आयोग होता तर नीती आयोगाच्या अगोदर योजना आयोग होता आणि त्याचे अध्यक्ष कोण होते पंतप्रधान असत योजना आयोग काय करत होता की भारतासाठी एक वर्षाची पाच वर्षाची आणि पंधरा वर्षाची अशा मोठ्या योजना तयार करत होतं मात्र आता काय नरेंद्र मोदी सरकार आले आणि त्यांनी काय या निती नियोजन आयोगाला काय बरखास्त करून त्याच्याऐवजी नीती म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मिंग हे असं काय या ठिकाणी आयोग आहे तयार करण्यात आलेला आहे याचा अध्यक्ष कोण आहे तर पंतप्रधान आहेत नंतर पुढचा प्रश्न आहे नीती आयोगाशी निगडीतच आहे कोणता आहे राष्ट्रीय विकास परिषद राष्ट्रीय विकास परिषद म्हणजे काय नॅशनल डेव्हलपमेंट कॉन कौन्सिल तर याला काय म्हणतात एन डी सी एन डी सी म्हणतात एन डी सीची जे अध्यक्ष कोण असते त्याचेसुद्धा अध्यक्ष कोण असतात पी एमच असतात योजना आयोगाचे अध्यक्ष पी एम निय सॉरी नियोजन आयोगाचे अध्यक्ष पी एम आणि एन डी सीचे सुद्धा अध्यक्ष काय पी एम असतात तर काय असते योजना एक योजना तयार करतो आणि एन डी सी जी आहे राष्ट्रीय विकास परिषद ही काय त्या का योजनांना काय मान्यता देत असते ओके चल पुढचा जो प्रश्न आहे या ठिकाणी हा प्रश्न तुम्हाला कदाचित माहिती आहे सगळ्यांना भारताचे जे चार सिंह आहेत भारताच्या राजमुद्रेमध्ये चार दिशेला चार तोंड करून आहेत तर हे सिंह कुठून घेतले आहेत असं याचा प्रश्न आहे तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे हे सिंह कुठून घेतलेले आहेत हे सिंह आपण सारनाथच्या स्तंभातून घेतलेले आहेत सारनाथ येथे जो स्तंभ आहे त्या ठिकाणी घेतलेले आहेत पुढचा प्रश्न अतिशय सोपी आहे सगळ्यांना हा प्रश्न माहीत आहे की भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे तर काय हॉकी बरेच जणांना वाटते की फुटबॉल असेल क्रिकेट असेल टेनिस असेल तर नाही 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 भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे हॉकी आहे आणि हा प्रश्न नेहमी लक्षात ठेवा नेहमी येत असतो पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे तीस सप्टेंबर एकोणीशे त्र्याण्णव रोजी जो भूकंप झाला होता लातूर जिल्ह्यामध्ये तर त्यावेळेस उस्मानाबाद जिल्ह्यात सुद्धा काही भूकंप झाला होता तर उस्मानाबाद जिल्हा लातूर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना एक सोबतच आहे काठालाच आहे सीमेलाच लागून आहे तर यातील कोणत्या जिल्ह्याचं काय कुठल्या गावचं काय नुकसान जास्त झालं तर सास्तूर सास्तूर हे जे गाव आहे या गावचं त्या भूकंपामध्ये अतिशय जास्त जा नुकसान झालं होतं पुढचा प्रश्न आहे कळम कळम हे शहर कोणत्या नदीच्या काठावर हो आहे तर कळम हे जे शहर आहे हे कोणत्या नदीच्या काठावर हो आहे या ठिकाणी तुम्ही कमेंट करून सुद्धा उत्तर देऊ शकता मांजरा नदीच्या काठावर हो आहे की तेरणा नदीच्या काठावर हो आहे तुम्हाला याच्यात काय उत्तर द्यायचं आहे कमेंट करून उत्तर द्यायचं आहे ओके हा प्रश्न मी तुमच्यासाठी सोडवतो म्हणजे सोडून देतो ठीक आहे पुढचा प्रश्न आहे जैन मुनी शांतिसागरजी महाराज जैन मुनी शांतिसागरजी महाराज यांची समाधी कोठे आहे तर जैन मुनी जे शांतीसागर महाराज यांची समाधी कुठं आहे तर कुंथलगिरी क्षेत्र कुंथलगिरी या ठिकाणी आहे तुम्ही बरेच जण त्या ठिकाणी जाऊन आले असालच नसाल तर जाऊन बघा ओके ठीक आहे पुढचा प्रश्न आहे त्र्याण्णव हा प्रश्न जरा गोंधळात घालण्यासारखा आहे कारण की या ठिकाणी प्रश्न काय की छत्रपती संभाजी राजांचे जे चिरंजीव आहेत शाहू महाराज शाहू महाराजांच्या पत्नीचं नाव विचारलेलं आहे तर या ठिकाणी तुम्हाला माहित असेलच शाहू महाराजांच्या जे आई आहेत त्यांचं नाव काय होतं ताराबाई आता या ठिकाणी त्यांचे जे शाहू महाराजांच्या पत्नीचं नाव काय तर सकवारबाई असं काय त्यांचं ते नाव आहे ओके ठीक आहे तुम्हाला जर अजून काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करू शकता खालीलपैकी समाजसुधारकांचे अग्रस्थानी म्हणून कोणाला संबोधले जाते लोकहितवादी महात्मा फुले आगरकर टिळक तुम्हाला माहित आहे समाज सुधारकामध्ये सगळ्यात जास्त सुधारणेचं जे स्थान आहे ते, ते कोण आहे भारतामध्ये कोणाला म्हणतात राजा मोहन राय यांना काय आधुनिक भारताजनक तसेच महाराष्ट्रामध्ये म्हणसाल तर महात्मा फुले यांनी काय समाज सुधारकाचं जास्त के कार्य केलेलं आहे कारण की मुलींसाठी शाळा वगैरे काढणं अनाथ स्त्रियांसाठी असं सुरुवात यांनी केली बाकी मग शेवट बाकी लोकांनी केलेलं आहेच ऑलरेडी ठीक आहे पुढचा प्रश्न जो आहे पंचावन्न प्रश्न हा तुम्हाला माहीतच आहे की स्त्री शिक्षणासाठी स्त्री शिक्षणासाठी सर्वात जास्त योगदान कोणाचं आहे सगळ्यांना माहीत आहे की स्त्री शिक्षणामध्ये जर म्हणसाल तर धोंडू केशव कर्वे यांचं योगदान अतिशय चांगलं आहे आणि त्याच्यानंतर म्हणसाल तर वीरा शिंदे तर धोंडो केशव कर्वे का की त्यांनी पहिली जे मुलींची शाळा आहे सॉरी विद्यापीठ आहे एस एन डी टी की ज्यांना काय त्याची स्थापना केली होती आणि पहिलं महिला विद्यापीठसुद्धा काय त्यांनी स्थापन केलेलं आहे एकोणीसशे सोळा साली तर या ठिकाणी त्यांना भारतरत्नसुद्धा पुरस्कार दिलेला आहे साधारणतः एकशे चार वर्ष ते जिंकले जगले तसेच बयाकर्मेसुद्धा काय त्यांनी अतिशय स्त्री शिक्षणासाठी काय एका विद्वेषिका त्यांनी लग्न स्वतः केलं होतं आणि लोकांना काय त्यांनी त्याचा रस्ता दाखवला होता का म्हणजे काय स्वतः करायचा आणि नंतर सांगायचं अशातले ते काही एक कार्यकर्ते होते समाजसुधारक होते धोंडू केशव कर्वे ओके नेक्स्ट प्रश्न आहे शाहू महाराजांनी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थांमध्ये मागासवर्गीयांसाठी किती टक्के जागा राखीव ठेवल्या होत्या तर जे सरकार आजही करू शकत नाही असंच काम शाहू महाराजांनी येकुन एकोणीसशे एकोणीस साली त्यावेळेस केलं होतं तर त्यांनी सा पन्नास टक्के एवढ्या ज्या जागा आहेत का त्या माझा मागासवर्गीय मागासवर्गीयांसाठी काय संस्थानामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काय का राखीव केल्या होत्या पुढचा प्रश्न जो आहे अतिशय महत्त्वाचा आहे की हा नेहमीच येतोय प्रार्थना समाजाची स्थापना कोण केली तर प्रार्थना समाजाची जी स्थापना आहे ती कोणी केली तर दादोबा पांडुरंग यांनी काय केलेली आहे पा प्रार्थना समाजाची काय स्थापना केलेली आहे पुढचा प्रश्न आहे नाईल नदीची देणगी असलेला देश कोणता आता आपल्याला माहित आहे इजिप्तला काय म्हणतात नाईल नदीची देणगी आफ्रिका खंडातील हा देश आहे इजिप्त अतिशय चांगला देश आहे या ठिकाणी पिरामिड्सुद्धा आहेत तुम्हाला माहिती आहे इजिप्तचे पिरामिड जगातील सात आश्चर्यातील एक आहे इथोपिया सुद्धा आहे तर नाईल नदी जी आहे त्याला इजिप्तची देणगी म्हणतात इजिप्टला नाईलची देणगी म्हणतात एकोणसाठवा प्रश्न आहे या ठिकाणी जिम कार्बेट जिम कार्बेट नॅशनल पार्क कुठे अतिशय महत्त्वाचा आणि फेमस असं राष्ट्रीय उद्यान आहे तर हे हिमालयामध्ये आहे हिमालयामध्ये जिम कार्बेट नॅशनल पार्क आहे आणि हे हिमालय कुठे आहे तर उत्तराखंड राज्यामध्ये आहे उत्तराखंडामध्ये जिम कार्बेट नॅशनल पार्क आहे आणि हा अतिशय असा व्याघ्र प्रकल्पसुद्धा आहे प्रसिद्ध मी चुकी जर चुकीचा नसेल तर भारतातील पहिला राष्ट्रीय उद्यान असणार हे तर हे उत्तरांचल राज्यामध्ये आहे तुम्हाला जर काही माहिती असेल तर तुम्ही कमेंट करू शकता या ठिकाणी तर आजचा शेवटचा प्रश्न आहे की जे पंधरा जे केचे प्रश्न विचारले होते त्याचे वेगवेगळे भाग मी केलेले आहेत इतरसुद्धा व्हिडिओ आपण पाहून घ्यायचे आहेत लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे आता तुम्हाला माहीत आहे लोणार सरोवर कुठं आहे बुलढाणा जिल्ह्यात आहे बुलढाणा जिल्ह्यात अजून काय काय सिंदखेड राजा आहे ते समाधीसुद्धा आहे गजान महाराजांचं मंदिरसुद्धा आहे समाधी असे महत्त्वाचे दोन तीन गोष्टी आहेत की ज्या बुलढाण्याच्या काय नेहमी परीक्षेमध्ये का आपल्याला विचारल्या जातात तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही आरोग्य विभागची जर तयारी करत असाल तुम्हाला चांगले जर गुण मिळवायचे असेल तर आम्ही ऑनलाईन क्लासेससुद्धा चालू केलेले आहेत की ज्याची फी अत्यंत कमी सहाशे रुपये फीस आहे यामध्ये टेस्ट सिरीज वगैरे तुम्हाला सर्व मिळून जातील याच्यासाठी फक्त तुम्हाला काय करायचं आहे वॉट यू टू डू या ठिकाणी फक्त तुम्हाला डबल व अकॅडमी जे ॲप आहे डबल अकॅडमी हे तुम्हाला डाउन काय डाउनलोड करायचं आहे ए सी ए डी एम वाय प्ले स्टोअरला जाऊन किंवा याच्या लिंकमध्ये पण दिलेला आहे किंवा तुम्हाला डाउनलोड करायचा आणि ॲडमिशन घ्यायची आहे किंवा तुम्हाला माझा जो व्हॉट्सअप नंबर आहे हा नंबर तुम्हाला देतो या ठिकाणी तुम्ही कॉल करून काय डिटेल्स घेऊ शकता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ तुम्हाला काही सूचना असतील तर तुम्ही नक्की या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करूनसुद्धा करू शकता ओके तर तुम्हाला या ठिकाणी प्लेलिस्टमध्ये जाऊन इतर सर्व व्हिडिओ पाहायचे आहेत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचा इतर अधिक महत्त्वाच्या परीक्षेच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायचा आणि बेल बटनसुद्धा दाबायचं आहे ओके तर इथे आपण थांबूया धन्यवाद